गतिशील विकासाला प्राधान्य देणाऱ्या महायुती सरकारने मागील दशकभरात समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणाचा मार्ग प्रशस्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते महामार्गाच्या नेटवर्कमुळे सामाजिक आर्थिक विकासाबरोबर पर्यटनालाही चालना मिळाली आहे. विकासाला प्राधान्य देणारी नाशिकची जनता यावेळीही महायुतीला बहुमताने विजयी करेल असा विश्वास नितीन गडकरी यांनी सभेला संबोधित करताना व्यक्त केला. महाराष्ट्र विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय छगनराव भुजबळ, आमच्या पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माझे पार्लमेंटमधील सहकारी मंत्री भागवत कराड, आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन, त्याचप्रमाणे आपले सगळे आमदार आणि आपले लोकप्रिय उमेदवार हेमंत गोडसे आणि उपस्थित सर्व महायुतीचे सर्व प्रतिष्ठित सन्माननीय नेते मंडळी, वेळ कमी असल्यामुळे आणि पावसाची शक्यता असल्यामुळे मी सगळ्यांची नावं काही घेऊ शकलो नाही. माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, नाशिक जिल्हा आणि नाशिक शहर हे महाराष्ट्रातलं असं एक आदर्श शहर आहे की केवळ श्रद्धेकरता नाही पण शेतीच्या विविध प्रयोगाकरता प्रसिद्ध असलेलं आहे. या जिल्ह्यातली द्राक्ष जी आहे ती साता समुद्रापलीकडे पोहोचलेली आहेत. हे शहर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या दोन तीन शहरांनी अतिशय उत्तम प्रगती केलेली आहे त्यात नाशिकचा उल्लेख करावा लागेल. मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या शहराच्या आजूबाजूला मला जवळपास 10,000 कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मिळाली. भुजबळ साहेबांना आठवत असेल की मागच्या वेळी तेव्हा जे आले होते त्यावेळी त्यांनी मुंबई नाशिक महामार्गाचा उल्लेख केला होता. त्याचा आता नाशिकपासून समृद्धी मार्गापर्यंतचं जे टेंडर आहे ते निघालेलं आहे. त्याच्यावरचे जुने आरोपी तोडून नवीन करायचाही निर्णय झालेला आहे आणि या कामाची सुरुवात या निश्चितपणे सिमेंट काँक्रीटचा हा रस्ता बनणार आहे आणि याची सुरुवात विशेषतः या निवडणुकीच्या नंतर लगेच होईल. रेल्वे ट्रॅकवरील 3 जुने आरोपी पाडून नवीन बांधण्यात येतील. 20 किलोमीटर नवीन सर्व्हिस रोड आहे. कामाचं टेंडर फायनल झालं आहे आणि याशिवाय येथे प्रमुख जंक्शन जे आहे जसं गोंदे दुमाला बोरटेंबे फाटा पाडळी देशमुख इथे उड्डाणपूल आहे आणि हे सगळे कायमचे अपघातमुक्त होतील. त्यावेळी भुजबळ साहेबांनी याची चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आग्रा हायवे आणि समृद्धी महामार्गाचं कनेक्ट असल्याने या मार्गाचं 6 पदरीकरण नाशिक करता विशेष रुपयांनी उपयोगाचं होईल आणि गोंदे ते पिंपरी सदो हे 1,000 कोटी रुपयाचं काम मंजूर पण झालेलं आहे, टेंडरही फायनल झालं आहे आणि लवकरच इलेक्शननंतर याच्या कामाला सुरुवात होईल.